रय शिक्षण संस्थेच्या दापोली पारगाव येथील अनंत पांडुरंग बोहीर विद्यालय व रघुनाथ जितेकर ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाला. या समारंभाला उपस्थित मान्यवरांनी नवीन इमारतीच्या उभारणीसाठी योगदान देण्याचे जाहीर केले. यावेळी पदाधिकारी कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील पारगाव येथील अनंत पांडुरंग भोईर विद्यालय व रघुनाथ जितेकर ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी एका शानदार कार्यक्रमात झाला. रय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, आमदार मनोहर भोईर, रयचे जनरल बॉडी सदस्य अरुषड भगत, वामजे हायस्कूलचे चेअरमन जी आर पाटील, कामगार नेते महेंद्र गरत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. कर्मवीर अण्णांचे विचार आत्मसात करून आपण शिक्षण घेतले तर आपण जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. मी गगराणी साहेबांना सांगितलं, साहेब जागेचा प्रश्न आहे. जागेच्या बाबतीत असं आहे की शेतकऱ्यांना आपल्याला दिली जागा, महाराष्ट्र शासन लागलं, त्याच्यानंतर काही गोष्टी मध्यंतरी आल्या की गावठाणच्या बाजूची 200 मीटर जागा जी आहे विस्तारित गावठाणसाठा म्हणून सोडायचा शिडकोनं निर्णय घेतला. आणि तशाप्रमाणे निर्णय घेतल्यानंतर जिथं घरं वगैरे जमीन आहेत तर तो एरिया तुम्ही सोडला. तुम्ही एरिया सोडताना काय केलं, गावाभोवताली जिथं घरं आहेत वस्ती आहे तो एरिया सोडला. ही जमीन मात्र आमच्या ताब्यात आहे हायस्कूलच्या, ही जमीन आपल्या हायस्कूलच्या ताब्यात आहे, वैवाहिकीत आहे. म्हणजे इथं काय कुठलंही घर नाही, धार नाही, एक दोन खोल्यांचा प्रश्न होता राजा जिथे काय समोर पलीकडच्या बाजूच्या ज्या बिल्डिंग मधल्या आहेत तर त्याचे वाद होता. त्याला दोन चार वेळा बसलो, आम्ही सांगितलं नाही जमीन तुम्ही दिली ती शाळाच वापरणार, ठीक आहे, मालक कोण हा न तो नाव कुणाच द्यायचं त्या खोलीवरती ती गोष्ट वेगळी तुमचा अपजल असेल ते, पण शाळेच्या ताब्यात असली जमीन, संस्थेच्या ताब्यात असली जमीन ही संस्थेची आहे साहेब. इथं वहिवाट आमची गेली 50-52 वर्षे आहे आणि त्याच्यामुळं ही जमीन महाराष्ट्र शासनाने घेतली होती. शिडकोनं सोडू नये, ती परत अक्विशन करावं सोडली असेल तर आणि पुन्हा आमच्या संस्थेच्या शाळेच्या ताब्यात द्यावी ही विनंती आपल्याला करतो आहे. कारण का ह्या त्याशिवाय पुढं आमच्या खोल्या ज्या आहेत त्या तुम्ही ऑफिशियली म्हणणार नाही. नूतन इमारतीच्या 3 खोल्या बांधून देणार असल्याचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी जाहीर केले. की आपण सगळे जाहीर करतोय, मी जाहीर करणारच आहे. आता काय देणग्या जाहीर झाल्यावर सुरुवातीच्या पहिल्या खोलीपासून मी आहेच त्याच्यात, पहिल्या खोलीपासून दुसऱ्या बिल्डिंगपासून कंपाऊंड आणि याच्यापासून मी सगळं होतो. आणि आता हे होत असताना मी पण माझ्या 3 खोल्या दोन तीन चाललंय तर माझ्या 3 खोल्यांचा खर्च जो असेल तुमचा तुम्ही याच्यामध्ये तुम्ही मनापासून द्यायला तयार आहे आणि आपण कामाला सुरुवात करून लवकरात लवकर हे पूर्ण करूया. सिडकोचे MD भूषण गगराणी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सिडको आपल्याला या ठिकाणी मदत करू शकेल, इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून देऊ शकेल, मूलभूत सुविधा उभा करून देऊ शकेल. फक्त मूलभूत सुविधा उभा करून प्रश्न सुटणार नाही तर त्या सुविधेचा उपयोग कसा करून घ्यायचा हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं आहे, ते शिक्षकांनी करायचं आहे, संस्थेच्या संचालकांनी करायचं आहे, आपल्यासारख्या सर्व प्रतिष्ठित ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामधला अनुभव घेतलेला आहे या सर्वांनी ते मार्गदर्शन करायचं आहे. त्यासाठी सिडकोकडनं जी काही आवश्यकता लागेल, विशेषतः या शाळेच्या या ठिकाणच्या बद्दल देखील सांगण्यात आलं की इथल्या काही जमिनीचे प्रश्न अजून सुटलेले नाही आहेत, ते देखील आम्ही तपासून बघतो आणि ते सोडायचा प्रयत्न करतो. आणि सिडकोच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उभा करण्यासाठी जे काही शक्य असेल ते करण्याचा आम्ही या ठिकाणी निश्चित प्रयत्न करू. पण आपण सर्वांनी हा शिक्षणाचा विकासाचा रथ पुढं न्यायचा आहे, त्याला सर्वांचा हातभार लागणं आवश्यक आहे, एवढंच या प्रसंगी मी नमूद करू इच्छितो.